Good morning students. In the last lecture we discussed about the vibration of the string, and in which we see that there are all harmonics are present. आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे, तो इज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. मागच्या पीरियड मध्ये आपण व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग बघत असताना त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण बघितलेली होती. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी बघितल्यानंतर त्याचा जो फॉर्म्युला आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एल इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम, अशा प्रकारे आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. आता याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म काय काय दाखवतात ते बघून घ्या. हा जो एल आहे, स्मॉल एल इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग. हा जो टी आहे, दिस टी इज द टेन्शन इन स्ट्रिंग. आणि हा जो स्मॉल एम आहे, दिस इज मास पर युनिट लेंथ. पण कशाची ऑफ वायर किंवा स्ट्रिंग जे काही असेल, तर अशा प्रकारे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस एल अंडर टी बाय एम, वेयर दिस एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, टी इज द टेंशन इन द स्ट्रिंग, एंड दिस एम इज द मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग, व्हिच इज आल्सो रिटन एज एम बाय एल, वेयर दिस एम इज द मास ऑफ द स्ट्रिंग divided by length of string, which is also known as the linear density. Okay, आता आपल्याला याचे लॉज बघायचे आहे. लॉज ऑफ वाइब्रेटिंग स्ट्रिंग, देयर आर थ्री लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता हे तीन लॉज आपल्याला कसे आहेत ते बघायचे आहे. पहिला लॉ म्हणा लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ लेंथ. ओके, सपोज ए टेंशन एंड मास पर युनिट लेंथ, और टेंशन एंड लीनियर डेंसिटी इज कॉन्स्टेंट, देन दिस फंडामेंटल फ्रिक्वेंसी एन is inversely proportional to length. If ek kya shakya hai, it is possible only when the tension T and the mass per unit length are constant. Okay, baga yacha artha kay hoto, fundamental frequency is inversely proportional to length. If tension and mass per unit length, that is linear density, are kept constant, ते constant असतील तर, किंवा तुम्ही याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, NL is equal to constant. Means the product of fundamental frequency and its corresponding length is the product of this is always remains constant. Or we can also write this as N1 is equal to N2, which is remains constant. But this is possible only when it is shakya hai jevha string cha tension ani tyachi linear density he constant asel. Linear density kevha constant rahnar, jevha apan ekach string use karnar purna experiment madhe. आणि टेन्शन जेव्हा आपण कॉन्स्टंट ठेवणार, जेव्हा आपण त्याला जे काही वेट लावून राहिलं आणि ते वेट जर आपण कॉन्स्टंट ठेवलं, तर तुम्ही हे कंडिशन सॅटिस्फाय करू शकता. ठीक आहे, तर हा पहिला लॉ आहे, लॉ ऑफ लेंथ, इन विच दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हायब्रेटिंग लेंथ. इफ दिस टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर केप्ट कॉन्स्टंट, दॅट इज NL इज इक्वल टू कॉन्स्टंट, और N1 इज इक्वल टू N2, इट इज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो, किंवा आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, इट इज N1 डिवाइड बाय N2 इज इक्वल टू N2 डिवाइड बाय N1.
आणि या सर्वांची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी राहते कॉन्स्टंट राहते ठीक आहे ना सेकंड बघा सेकंड आहे लॉ ऑफ टेंशन व्हाट इज लॉ ऑफ टेंशन लॉ ऑफ टेंशन से दैट दिस फंडामेंटल फ्रिक्वेंसी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू और इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेयर रूट ऑफ द टेंशन ओके व्हेन व्हेन द लेंथ एंड मास कोऑर्डिनेट लेंथ आर कॉन्स्टेंट याचा अर्थ की फ्रिक्वेन्सी ही टेन्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे याचा अर्थ जेव्हा एल आणि एम हे कसे असणार आहे ते कॉन्स्टंट असतील तेव्हा जर आपण कॉन्स्टंट ठेवले तरच हे शक्य आहे परंतु याला तुम्ही अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता एल स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू टी किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याला लिहू शकता इट इज एन स्क्वेअर बाय सॉरी एन स्क्वेअर बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याला लिहू शकता टी डिवाइड बाय एन स्क्वेअर इट इज ऑल्सो इक्वल टू कॉन्स्टंट परंतु जर प्रॅक्टिकली विचार केला तर लेंथ हे कॉन्स्टंट ठेवणं हे शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला हाच लॉ वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतो तर तो लॉ कसा मांडणार आहे आपण हे बघा लॉ ऑफ टेन्शन जर व्हेरीफाय करायचा असेल तर तो कशा प्रकारे आपण व्हेरीफाय करणार कारण की प्रॅक्टिकली जर विचार केला तर या ठिकाणी लेंथ जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती कॉन्स्टंट ठेवणं शक्य होत नाही त्याच्यामुळे तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे एन इज इक्वल टू वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम तर याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो एल इज इक्वल टू वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम याचा अर्थ मी असं म्हणू शकतो इथे की एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी केव्हा जेव्हा एन हा काय ठेवलेला असेल एन आणि एम दे बोथ आर कॉन्स्टंट तर हाच लॉ लॉ ऑफ टेन्शन आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी चेंज केलेलं आहे याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलेली आहे आपण या ठिकाणी लेंथ चेंज करून राहतो ठीक आहे किंवा तुम्ही याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता एल स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू टी किंवा तुम्ही याला अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता एल स्क्वेअर बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा टी अपॉन एल स्क्वेअर इट इज ऑल्सो इक्वल टू कॉन्स्टंट तर अशा प्रकारे तुम्ही सेकंड लॉ रिप्रेझेंट करू शकता जेव्हा आपण या ठिकाणी एल ची व्हॅल्यू चेंज करून राहिलो आहे विथ रिस्पेक्ट टू टेन्शन याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी चेंज केलेली होती फ्रिक्वेन्सी केव्हा चेंज करणार आपण आपला ट्युनिंग प्रूफ चेंज करावा लागणार परंतु लेंथ कॉन्स्टंट ठेवायची जे प्रॅक्टिकली शक्य नाही मग या लॉला व्हेरीफाय करायचं सेकंड लॉला तर आपण त्याची लेंथ चेंज करू आणि त्याचं टेन्शन चेंज करू जसं टेन्शन चेंज करतो त्याप्रमाणे त्याची जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती सुद्धा चेंज होत राहते तर अशा प्रकारे सेकंड लॉ जर व्हेरीफाय करायचा असेल प्रॅक्टिकली तर तुम्ही अशा प्रकारे त्याला व्हेरीफाय करू शकता एल स्क्वेअर बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा टी अपॉन एल स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट ठीक आहे हा सेकंड लॉ लॉ ऑफ टेन्शन ठीक आहे आता आपल्याला पुढचा लॉ आणि शेवटचा लॉ बघायचा आहे तो आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी किंवा लॉ ऑफ मास कोऑर्डिनेट लेंथ हे आपल्याला बघायचं आहे बघा तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे एन इज इक्वल टू वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम बरोबर आहे मग आता या ठिकाणी स्मॉल एम आहे स्मॉल एम इज द मास कोऑर्डिनेट लेंथ एम बाय एल इट इज लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग मग तुम्ही असं म्हणू शकता की जो एन आहे दिस एन इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दिस लिनियर डेन्सिटी एम इफ द टेन्शन and the length are kept constant जर एक कॉन्स्टंट असतील तर द लेंथ कॉन्स्टंट असेल टेन्शन कॉन्स्टंट असेल तर एन इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द लिनियर डेन्सिटी
आता हा जो लॉ आहे हा लॉ तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा याला मांडू शकता. कसं मांडणार बघा, हा जो स्मॉल एम आहे लिनियर डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. ओके, इट इज मास पर युनिट लेंथ. बट व्हाट इज मास इज इक्वल टू, व्हाट इज मास इज इक्वल टू, मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टीप्लाइड बाय वॉल्यूम. दिस रो मल्टीप्लाइड बाय, व्हाट इज वॉल्यूम, वॉल्यूम ऑफ द स्ट्रिंग. एंड हाउ वी कैन कैलकुलेट द वॉल्यूम ऑफ द स्ट्रिंग, द वॉल्यूम ऑफ द स्ट्रिंग कैन बी कैलकुलेटेड बाय मल्टीप्लाइंग द एरिया बाय इट्स लेंथ. एरिया मल्टीप्लाइड बाय लेंथ इज इक्वल टू वॉल्यूम. सो व्हाट इज द एरिया इफ द क्रॉस सेक्शन इज इक्वल टू पाई आर स्क्वायर एंड इट्स लेंथ इज इक्वल टू एल, देन द वॉल्यूम इज इक्वल टू पाई आर स्क्वायर मल्टीप्लाइड बाय एल. सो दिस इज एम. So it is this small m is equal to, it is equal to rho into pi r square l, and it is divided by l, which is equal to rho into pi r square. So what is small m is equal to, it is equal to rho into pi r square. Therefore this n is inversely proportional to root of, by replacing this m with this rho into pi r square. So we can write this n is inversely proportional to the square root of the density of the string, square root of density of the string. And we can also write this n is inversely proportional to r, because under root of r square is equal to r. Therefore we can write this n is inversely proportional to r, means the fundamental frequency is depend upon the radius of the string. It is depend upon the radius of the string. What is this r? This r is nothing but the radius of the string. And what is this rho? Rho is the density of the string or the wire we are going to use. Okay, so in this way today we discuss about the laws of vibrating string, in which we know the fundamental frequency 1 upon pi r under root t by m, and then we discuss the three laws: law of length, law of tension, and law of linear density. So this is enough for today. Have a good day. Bye.